घातपाताचा कट उधळला. 9 पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त. गुजरात आणि उत्तर प्रदेश येथे सापडा लावून तब्बल 8 जणांना अटक. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घातपात घडविण्यासाठी रचण्यात आलेला कट मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 पथकाने उधळून लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 9 देसी पिस्तूल, 21 जिवंत काळतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मोईन उर्फ जिलेबी अबू बयान सय्यद वय 30 वर्षे राहणार वसई कोलीवाडा, जावेद इक्बाल खान वय 36 वर्षे राहणार वसई कोलीवाडा, मोहम्मद आरिफ उर्फ शाहरुख खान वय 29 वर्षे राहणार मुंबई ट्रॉम्बे, अंकित रामभुजारात निषाद उर्फ अंकित पटेल वय 19 वर्षे राहणार उत्तर प्रदेश, अमित विजय निषाद राहणार उत्तर प्रदेश, अमित कुमार महाजन निषाद वय 24 वर्षे राहणार उत्तर प्रदेश, आलम उर्फ अलीम जुलकर नैन खान वय 28 वर्षे राहणार कुर्ला मुंबई, देवा अजय कुमार प्रजापती वय 23 वर्षे राहणार उत्तर प्रदेश असे 8 जणांना अटक केली आहे. आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा क्रमांक 2 पथकाला वसईच्या सुरुचीबाग परिसरात असलेल्या 2 तरुणांकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे 1 पिस्तूल आणि जिवंत काळतुसे सापडली. यानंतर पोलीस तपासात घातपात घडविण्याचा षड्यंत्राचा पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे आणि त्यांच्या पथकाने गुजरात आणि उत्तर प्रदेश येथे सापडा लावून तब्बल 8 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 9 देशी पिस्तूल आणि 21 जिवंत काळतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही शस्त्रे उत्तर प्रदेशातून आणण्यात आली होती. मुंबई परिसरात ती विविध व्यक्तींना पोचविण्यात येणार होती. हे सर्व आरोपी गुन्हेगारी क्षेत्रातील असून वसई व मुंबई परिसरात शस्त्रे वितरित करण्याचे काम करतात. दिवसा ते गॅरेजमध्ये तसेच डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाळ यांनी दिली. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 2 प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, उमेश भोसले, संजय नवले, रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सर, काय प्रकरणाची माहिती आहे, काय झालं नेमकं, काय? वसई पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 174/2024 दाखल होता. सदरचा गुन्हा वसई युनिट 2 गुन्हे शाखेने दाखल केलेला होता. पोलीस हवालदाराच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. याच्यामध्ये आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. एका बातमीदाराकडून आम्हाला बातमी मिळाली होती की एक इसम अवैध शस्त्र घेऊन फिरत आहे. त्या बातमीवरून आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि त्या इसमास ताब्यात घेतलं. त्या इसमाचे नाव मोईन जिलेबी उर्फ सय्यद राहणार वसई कोळीवाडा, त्याच्याकडून एक वेपन जप्त करण्यात आलं. त्याच्याकडे कोणी रणावरे, सुहास कांबळे आणि शिंदे वपोनी सफोनी यांनी योग्य तपास केला आणि त्या तपासात त्याच्याकडून माहिती मिळाली की त्यांनी सदरचं जे वेपन आहे एकाच्या घरातून चोरी केलेलं होतं. आणि त्यांनी अशी अधिक माहिती अशी दिली की त्या घरात अजून 2 वेपन होते. त्यामुळं आमच्या टीमने ज्या घरातून चोरी केलेली होती त्या घरात परत छापा मारला आणि त्या ठिकाणाहून अजून 2 वेपन जप्त केले आणि काही काडतूस जप्त केले. त्या इसमाकडे ज्याच्याकडून हे 2 वेपन जप्त करण्यात आले त्या इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे वेपन त्याला एका टीमने दिली, UPच्या टीमने दिल्याचं त्यांनी तपासात सांगितलं. त्याच्या तपासातून आम्ही पुढे तपास करून आणि UPला एक टीम पाठवून त्या टीमकडून इतर 3 आरोपी अटक केले. आतापर्यंत 6 आरोपी अटक झालेले होते. 6 आरोपीकडून एकूण 5 वेपन जप्त झाले होते. परंतु ही टीम हे वेपन्स कुणाकडून मागवते ते महत्त्वाचा तपास होता. त्या तपासात यांनी अतिशय कौशल्यपूर्वक तपास करून ATS UPची टीम आहे त्याची मदत घेऊन निषाद म्हणून एक कंपनी आहे UPची जोनपूरची त्यांच्याकडे तपास केला. त्या लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून अजून 5 वेपन जप्त केले. अशा प्रकारे आमच्या टीमने सातत्यपूर्वक तपास करून एकूण 9 वेपन देशी कट्टे देशी पिस्टल आहेत, चांगल्या क्वालिटीचे पिस्टल आहेत आणि 21 जिवंत काडतुसे आणि 5 मोबाईल असा जवळपास 3,83,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. ह्या वेपनचा वापर ते कुठल्याही म्हणजे त्या टीमपैकी काही लोक कोणाचा तरी खून करण्यासाठी किंवा इतर काही कामगिरीसाठी ते करण्याची शक्यता होती.
परंतु या लोकांच्या या मेहनतीमुळे, आमच्या टीमच्या मेहनतीमुळे ते लोकांना ताब्यात घेण्यात आलं. एकूण 8 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे गुजरात आणि युपीमधून, आणि त्यांच्याकडून 9 वेपन जप्त करण्यात आलेले आहेत. यांचे काही साथीदार अजून आहेत ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, त्यांच्याकडे तपास करून त्यांच्याकडून त्यांनी हे वेपन्स कुठल्या फॅक्टरीतून बनवलेत किंवा कुठून बनवलेत त्यापर्यंत देखील आम्ही पोहोचणार आहोत. आता नवीनच इलेक्शन येण्याची आहेत, त्यामुळे त्या काळात ही कारवाई केलेली आहे. आणि ही आमच्या टीमने PI रणावरे, PI कांबळे, EPI कांबळे, API शिंदे आणि आमचे पथकाने अथक मेहनत केलेली आहे, सातत्यपूर्ण तपास केला. पहिलं वेपन आम्हाला 23/7/24 रोजी मिळालं होतं आणि आता शेवटचे 2 वेपन 3 दिवसापूर्वी मिळालेले आहेत. त्यामुळे हे किती कसर चिकाटीने या लोकांनी तपास केलेला आहे याचं निष्पन्न होत आहे. त्याच्यात जे आरोपी 9-8 आरोपी जे अटक झालेला आहे त्यांच्यावर जे रेकॉर्ड जे आहे ते अजून तपासण्याचं काम चालू आहे. कारण हे वेगवेगळ्या राज्यातले आरोपी असल्यामुळे आम्हाला ते रेकॉर्ड मिळत नाही. रेकॉर्ड मिळाल्यानंतर त्याच्यातल्या काही आरोपीवर काही रेकॉर्ड असेल तर त्याच्यावर योग्य प्रतिबंधक कारवाई केली जाईल.